उत्तम बुद्ध हाउसिंग सोसायटीत पावसाचे पाणी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. कुपवाड शहरातील जुना बुदगाव रोड मनपा जकात नाक्याच्या पाठीमागे असणाऱ्या गौतम बुद्ध हाउसिंग सोसायटीच्या नागरीवस्तीत आणि लोकांच्या राहत्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदरची वसाहत कुपवाड शहराच्या प्रभाग क्रमांक 3 येत असून हा प्रभाग मागासवर्गीयांसाठी राखीव आहे. अनेक वर्षापासून सदर वसाहतीत पावसाचे पाणी लोकांच्या राहत्या घरात घुसून आसपासच्या परिसरात साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असते. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असते. या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रशासन यांना वारंवार अर्ज विनंत्या करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सदर नागरी वसाहतीत पक्के रस्ते वारसीची गटारी बांधून मिळण्यासंदर्भातले निवेदन वंचित आघाडीचे जिल्हा संघटक संजय कांबळे यांनी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना ईमेलद्वारे दिले आहे. तरी गौतम बुद्ध हाउसिंग सोसायटीच्या नागरी वस्तीत त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा वंचित आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे संजय कांबळे यांनी दिला आहे. आज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.